देखो, हमेशा जागृत रहो। हमेशा जागृत रहने के लिए जागृति न्यूज को सब्सक्राइब करें और हाँ, बेल वाला आइकॉन क्लिक करना ना। आता आम्ही सत्यशोधक चळवळीतील ज्येष्ठ नेत्या प्रतिमाताई परदेशी यांच्याकडे आहोत। ताई, आम्हाला ही सांगा की 5 सप्टेंबर या शिक्षक दिनाला आपले विरोध का? 5 सप्टेंबर हा राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणून, शिक्षक दिन म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे। सर्वात प्रथम आमचा प्रश्न आहे की हा 5 सप्टेंबर त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून आम्हाला साजरा करणं अजिबात मान्य नाही। याचं पहिलं कारण असं की शिक्षक कोणाला म्हणायचं याच्या दोन पद्धतीच्या व्याख्या, दोन पद्धतीचे समज समाजामध्ये दिसतात। एक, शिक्षकाची व्याख्या ही ब्राह्मणी पद्धतीनं केली गेलेली आहे, त्याच्यामध्ये शिक्षक श्रेष्ठ, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू आणि गुरुला सर्व समर्पित करणं आणि गुरुला कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारायचे नाही आणि चिकित्सा करायची नाही अशी एक ब्राह्मणी ज्ञानाची परंपरा आहे आणि त्यातला शिक्षकाचा एक अर्थ सांगितला गेला आहे। आणि शिक्षक, शिक्षण, ज्ञान याची एक अब्राह्मणी परंपरा, सत्यशोधक परंपरा आपल्याला भारतामध्ये पूर्वीपासून चालत आलेली दिसते। त्याचं प्राचीन उदाहरण आपल्याला गौतम बुद्धांच्या निमित्तानं सापडतं, ज्यांनी गुरु ज्ञान याचा एक समतावादी भूमीवर अर्थ सांगितला। सर्वपल्ली राधाकृष्णन हे ब्राह्मणी परंपरेतल्या शिक्षक संकल्पनेत बसतात। कोणत्या माणसाला शिक्षक म्हणायचं? राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाला शिक्षक दिन म्हणण्याला आमचा विरोध आहे। याचं महत्वाचं कारण, राधाकृष्णन यांनी लिहिलेले विचार हे संपूर्ण वेदांती तत्वज्ञानाचा पुरस्कार करणारे आहेत। सत्य की खोज नावाचं पुस्तक त्यांचं पहा, किंवा त्यांनी जी व्याख्यानं दिली आहेत, त्यांनी जी भाषणं केली आहेत, त्या सर्वांमध्ये त्यांनी काय अर्थ सांगितला? त्यांनी असं सांगितलं सत्य की खोज मध्ये की मी शिक्षक असताना मला माझ्या विद्यार्थ्यांमध्ये आध्यात्मिक ज्ञान पसरवण्यामध्ये आनंद वाटेल। मला वाटतं इथे अध्यात्माचा अधिकारही जाती परंपरेनुसार सगळ्यांना दिला गेलेला नाही। शंकराचार्य होण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांना आहे, जर इतर वर्ण हिंदू असतील तर त्यांना तो अधिकार का नाही? म्हणजे अध्यात्माचा समान अधिकार नाहीये। आणि यासाठीच वारकरी चळवळीनं खरं तर त्या पंढरपूरच्या वाळवंटामध्ये बंड केलेलं होतं। परंतु राधाकृष्णन यांचा संपूर्ण विचार वेदांताला मानणारा, म्हणजे थोडक्यात विषमतेला मानणारा आहे। त्यांच्या विचारांमध्ये जशी वर्ण विषमता आहे, जाती विषमता आहे, तसंच त्यांच्या लिखाण आणि भाषणांमध्ये स्त्री पुरुषांची विषमता सुद्धा आपल्याला दिसते। स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान असणारं, समर्थन करणारं लेखन आपल्याला राधाकृष्णन यांनी केलेलं दिसतं। आणि म्हणून जी व्यक्ती आपल्या विचारातून, वागण्यातून स्त्री पुरुष विषमतेचं समर्थन करते, जातीचं समर्थन करते, सामाजिक विषमतेचं समर्थन करते, अशी व्यक्ती शिक्षक म्हणण्याला पात्र आहे असं आम्हाला अजिबात वाटत नाही। शिक्षक तो असतो जो शिक्षण सर्वांसाठी खुलं करण्याचा प्रयत्न करतो। शिक्षक तो असतो जो आपल्या विद्यार्थ्यांमध्ये भेदाभेद करत नाही। शिक्षक तो असतो जो अभ्यासक्रमामध्ये समता मानतो। शिक्षक तो असतो जो श्रमाला प्रतिष्ठा देतो। आणि शिक्षक तो असतो जो शिक्षणामध्ये आणि जीवन व्यवहारामध्ये स्त्री पुरुष समतेचा पुरस्कार करतो। आणि असा आम्हाला व्यक्तिमत्व हे 19व्या शतकात महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या निमित्तानं सापडतं। महात्मा ज्योतिराव फुल्यांनी आणि सावित्रीबाई फुल्यांनी बहुजन समाजापर्यंत, स्त्री शूद्राती शूद्रांपर्यंत केवळ शिक्षण नाही तर ज्ञानाची परंपरा पोहोचवण्याचा प्रयत्न केला। तोपर्यंत मनुस्मृतीसारख्या किंवा इतर ग्रंथांमुळे शूद्रांना, म्हणजे ब्राह्मण वर्ण सोडून इतर सर्वांना ज्ञानाची बंदी होती। मनुस्मृतीनं न स्त्री शूद्राय मतीम दद्यात, स्त्री आणि शूद्रांना मती देऊ नये, विद्या देऊ नये, ज्ञान देऊ नये असं सांगितलं। आणि आम्हाला वाटतं या परंपरेचे राधाकृष्ण पाईक आहेत। आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांनी ही बंदी मोडली। महात्मा फुल्यांनी मुलींसाठी पहिली शाळा, शूद्रांसाठी पहिली शाळा चालवली आणि सावित्रीबाई फुल्यांनी डोक्यावरचा पदर खांद्याला खोचून स्वतः शिक्षण घेऊन पहिल्या शिक्षिका म्हणून काम केलंय। आणि म्हणून ज्यांनी बहुजन समाजासाठी, स्त्रियांसाठी
शिक्षणाची दारं खुली केली अशा महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृती दिवस म्हणजे 28 नोव्हेंबर हा खरा शिक्षक दिवस आहे असं आम्ही मानतो. त्याचा प्रचार प्रसार आम्ही गेली 15 वर्षापासून करतोय आणि समाजातल्या विविध घटकांनी आता ही भूमिका सत्यशोधक भूमिका म्हणून स्वीकारली आहे आणि अनेक जण महाराष्ट्रामध्ये विशेषतः 5 सप्टेंबरच्या ऐवजी 28 नोव्हेंबर हा शिक्षक दिवस करतात आणि तो महत्वाचा वाटतो. गुरु परंपरा वेगळ्या प्रकारची आहे. गुरु परंपरा सुद्धा 2 प्रकारची आहे. महात्मा फुल्यांनी आपल्या शिष्यांमध्ये भेदाभेद करणाऱ्या गुरु परंपरा नाकारली. म्हणजे द्रोणाचार्य जो अर्जुन श्रेष्ठ धनुर्धारी व्हावा ठरावा म्हणून आदिवासी एकलव्याचा अंगठा कापतो ही विषमतावादी परंपरा आम्हाला मान्य नाही. ही विषमतावादी परंपरा आणि विचार राधाकृष्ण यांच्या विचारांच्या निमित्तानं पुढे जाते. या 5 सप्टेंबरच्या शिक्षक दिनाच्या साजरा करण्यामधून पुढे जाते आणि म्हणून आम्हाला हा शिक्षक दिन सर्व विषमतावादी संस्कृतीचा विचारांचा पुरस्कर्ता दिवस वाटतो म्हणून आम्ही त्याच्या विरोधात आहोत आणि त्याला खरा क्रांतिकारी पर्याय 28 नोव्हेंबर महात्मा फुले स्मृती दिन हाच खरा शिक्षक दिन असा आम्ही देव केलाय आणि तो आता मान्यता पावतोय याचा मनापासून आनंद वाटतो. सरकारकडे आम्ही या संदर्भातल्या भूमिका वेळोवेळी पाठवल्या. जेव्हा आम्ही पहिल्यांदा सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून ही मागणी केलेली होती तेव्हा ठराव करून तो महाराष्ट्र शासनाला पाठवलेला होता. तेव्हा अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं. 2 मागण्या ज्या ज्यांनी अजिबात मान्य केल्या नाही त्याच्यातून त्या सरकारांची नीतिमत्ता आणि विचारधारा ही विषमतावादीच होती. ब्राह्मणी संस्कृतीला उचलून धरणारी होती लक्षात येतं. 1 मागणी अर्थातच 28 नोव्हेंबर खरा शिक्षक दिन होती आणि दुसऱ्या मागणीचा ठराव आम्ही सरकारकडे पाठपुरावा केलेला होता तो म्हणजे 25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस हा भारतीय स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा करावा. या दोनही मागण्या आत्ताच्या सरकारने तर नाहीच पण आधीच्याही सरकारने मान्य केलेला नाही. सरकार शेवटी प्रस्थापित व्यवस्था आहे तशी ठेवण्यासाठीच असतं. मग ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं असो का भाजपचं असो त्यांनी इथल्या ब्राह्मणी धर्ममूल्य कल्पनांना धक्का बसतील अशा कुठल्याही मागण्या या मान्य करण्याचं धाडस दाखवलेलं नाही आणि त्यामुळे त्या सरकारांकडून फार अपेक्षा ठेवता येणार नाही. पण त्यांनी त्या मागण्या मान्य केल्या नाहीयेत म्हणून त्यांचा 5 सप्टेंबरच्या निमित्तानं आम्ही जाहीर निषेध सुद्धा करतो.